हेलो गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तो अभी पर सुबह 7:35, तो अभी रेडी हो गया हूँ नहा धो के, तो अभी निकला हूँ रीडिंग के लिए। तो चल, तो अभी फिलहाल लिफ्ट में हूँ, तो अभी जा रहा हूँ लाइब्रेरी की तरफ। तो देखते हैं आज के दिन की दिनचर्या क्या क्या होता है दिन में। तो ब्लॉग में बने रहे, और कल का ब्लॉग आपको पसंद आया होगा तो लाइक, शेयर एंड कमेंट जरूर कर देना, और चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भाई। चलो मिलता हूँ मैं रीडिंग पे आपको। तर फायनली गाईज, मी रीडिंगवर पोचलो आहे, तुम्ही बघू शकता रीडिंगवर, ही आहे माझी रीडिंग। चला मध्ये जाऊयात, आता मध्ये गेल्यानंतर ही आहे माझी जागा, तुम्ही जी काल पाहिली होती ब्लॉगमध्ये। तर बसूयात आता रीडिंगमध्ये, चला अभ्यासाला सुरुवात करतो मी। अभ्यासाला सुरुवात करण्यापेक्षा तुम्हाला पहिलं रीडिंग दाखवतो, ही बघा ही आहे माझी रीडिंग। तर चला मग, महादेवाचं दर्शन घेऊन मी चालू केलं माझा आज अभ्यास। तर मी पुस्तक ओपन करतोय आता, तर बघूयात, हे तुम्ही बघू शकता। पुस्तक ओपन केल्यानंतर मला आठवलं की बुवा, जे पण मी काल वाचन केलं होतं त्याचं पहिल्यांदा आपण रिव्हिजन करूयात। मग काय, मग मी रिव्हिजनाला सुरुवात केली, ज्यामध्ये मी काल जे पण वाचन केलं होतं राज्यघटनेबद्दल, तर ते त्याबद्दल मी रिव्हिजन करण्यासाठी सुरुवात केलो, हे बघू शकता तुम्ही। रिव्हिजन पूर्ण झाल्यानंतर मी गेलो नाश्ता करायला। तर मी आज नाश्त्यामध्ये मागवलं होतं शाबू, कारण माझा उपवास असल्यामुळे। मग काय, नाश्ता पूर्ण झाल्यानंतर मी परत निघालो रीडिंगच्या दिशेने, हे तुम्ही बघू शकता बघा। तर मी गाईज फायनली रीडिंगवर पोचलो आहे, आणि मग पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली, हे तुम्ही बघू शकता। तर अभ्यासामध्ये मी आज वाचन केलं राज्यघटनेचं, ज्यामध्ये आपल्या राष्ट्रपतीची निवडणूक असेल, किंवा आपले जे पण आपले काही कर्तव्य आहेत, किंवा जे पण आपल्याला राज्यघटनेने अधिकार दिले, त्याबद्दल मी वाचन करत होतो, हे बघू शकता तुम्ही। तास अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मी निघालो मेसच्या दिशेने, कारण दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती। बघू शकता, मी बघत होतो की कोण मला ब्लॉग बनवताना बघते की काय। तर असा भीत मी मेसवर पोहोचलो। तर हा आहे आजचा मेनू, बघू शकता तुम्ही। मेसवर जेवण झाल्यानंतर मी परत रीडिंगकडे गेलो। रीडिंगवर पोहोचलो आणि थोडा टाइमपास म्हणून मोबाईल बघत होतो। मोबाईल बघितल्यानंतर पुन्हा मी अभ्यासाला सुरुवात केली, ज्यामध्ये दुपारच्या सत्रामध्ये मी अर्थशास्त्राचा अभ्यास करत होतो, बघू शकता तुम्ही। अभ्यास करत असतानाच मला अचानक झोप लागली, मग मी झोपी गेलो। मग काय, आवाज आला, कपिल उठ। मग काय, उठून बघतोय तर काय, कृष्ण आला होता। तर हा आहे माझा मित्र कृष्ण। तर त्याचा आज टायपिंगची एक्झाम होती, तर त्याला बेस्ट ऑफ लक केलं। मग काय, त्याला सांगितले की बाबा विजयी भाव जिंकूनच ये। त्यानंतर मग मी त्याच्याशी थोड्या गप्पा मारल्या। गप्पा मारल्यानंतर तर कृष्णाची भावाची आज एक्झाम आहे टायपिंगची, एक्झाम वगैरे क्लिअर झाल्या झाल्यानंतर आज टायपिंगची एक्झाम राहिली। पहिली वगैरे घाबरतो खूप, तर त्याला सोडायला आता मी चाललो कोर्टामध्ये। कोर्टामध्ये आता एक्झाम द्यायला सोडू, बेस्ट ऑफ लक भावा, मस्त टायपिंगची एक्झाम दे भावाला। पुढील एक महिन्यात लवकरच शासकीय नोकरीमध्ये रुजू झालेला दिसेल। शासकीय नाही रे, न्यायालय न्यायालयीन शासकीय गव्हर्नमेंट जॉब। शासकीय फरक आहे, सरकार आहे, सरकार आहे, सरकारमध्ये येत ना। पगार कोण गव्हर्नमेंटच देणार आहे तुला? मी न्याय न्यायालयासाठी काम करतो। न्यायालयासाठी जरी काम केलास तरी तुला पगार कोण देणार आहे? गव्हर्नमेंटच ना, त्याच्यामुळे तू शासकीय कर्मचारी गव्हर्नमेंट सर्वंटच होणार आहेस। तर चला कृष्णाला सोडूया तिथे कोर्टामध्ये, जज भेटला तर ओळख करून घेतो इथे। नको म्हणजे बाबा जजची वगैरे ओळख काय म्हणतो। तर चलो माणसं दिसायला सोडू, तर चल जा ना स्टॉपला भावाला बघा सगळे आले तर। कृष्णाला शुभेच्छा देऊन मी आलो रीडिंगमध्ये। तर मी अभ्यास करायला
सुरुवात केली तर हे तुम्ही बघू शकता. असताना कृष्ण आला आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगत होता की तुला प्रिपेअर म्हणजे टायपिंग कशी गेली आहे. तर तो म्हणला की मला एकदम टायपिंग छान गेली आहे. तर नक्कीच येत्या एक महिन्यामध्ये त्याचा रिझल्ट पण येईल. पुढील विषयावर आम्ही दोघांनी चर्चा केली, ज्यामध्ये तो म्हणला की अजून एक 10-15 दिवसांनी इंग्रजीची पण टायपिंग आहे. तर त्यासाठी पण त्याला शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देऊन मग मी अभ्यासाला माझ्या सुरुवात केली. रात्रीचे 9:15 तर आता आलो घरी. आता ब्लॉग वगैरे एडिट करून झोपायचं. तर आय होप आता तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता शेवट करतात, भेटूयात पण नवीन ब्लॉगमध्ये.